नमस्कार सार्वमत मध्ये आपले स्वागत आज तीस जुलै दोन हजार वीस सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी नगर जिल्ह्याचा दहावीचा निकाल शहाण्णव पूर्णांक दहा टक्के लागला पुणे विभागात हा सर्वात कमी निकाल ठरला मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण चौऱ्याण्णव पूर्णांक तीन टक्के तर मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सत्त्याण्णव पूर्णांक चौसष्ट टक्के आहे यामुळे बारावीच्या निकालाप्रमाणे पुन्हा एकदा दहावीच्या निकालातही विद्यार्थिनी अग्रेसर ठरल्या दहावी परीक्षेच्या निकालात पासष्ट हजार तीनशे साठ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत दरम्यान जिल्ह्यात अकरावीसाठी अनुदानित विनाअनुदानित आणि स्वयंसिद्ध अकरावीच्या नऊशे चाळीस तुकड्यांमध्ये शहात्तर हजार सहाशे साठ जागा उपलब्ध आहेत यामुळे जिल्ह्यात अकरावीसाठी सर्वांना प्रवेश सुनिश्चित आहे नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाचे काम दृष्टीपथात येत आहे बुधवारी उड्डाणपूल उभारणीसाठी सॉइल टेस्टिंगच्या कामास सुरुवात झाली या उड्डाणपुलाच्या उभारणी साडेसे तीन वर्षाचा कालावधी लागणार असून प्रकल्पासाठी तीनशे कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवान यांनी दिली आहे भारतीय जनता पार्टीने दक्षिण जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर केली आठ उपाध्यक्ष तीन सरचिटणीस आणि नऊ चिटणीसांचा कार्यकारणीत समावेश आहे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना भारतीय जनता युवा मोर्चा सरचिटणीस म्हणून संघटनेच्या राजकारणात सक्रिय करण्यात आले आहे आता करोना अपडेट जिल्ह्यात चोवीस तासात करोनाबाधितांच्या संख्येत दोनशे एकसष्टने वाढ झाली सध्या सक्रिय रुग्णांची संख्या एक हजार चारशे चार आहे दोन हजार सातशे एकवीस जण करोनावर मात करून घरी परतले आहेत दरम्यान चोवीस तासात सहा मृत्यू नोंदविले गेले श्रीरामपूर शहरातील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला तालुक्यात आतापर्यंत कोरोनाने सात बळी घेतल्या आहेत या महिलेच्या पतीचा अहवाल पॉझिटिव्ह आहे श्रीरामपूर तालुक्यात बुधवारी एकोणावीस बाधित वाढले यामुळे तालुक्यातील बाधितांची संख्या दोनशे सत्तावीस झाली राहदा तालुक्यात बारा कोरोनाबाधित आढळून आले त्यामुळे तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा दोनशे चाळीसवर पोहोचला कोपरगाव शहरात बुधवारी वीस रॅपिड टेस्ट करण्यात आल्या यात आठ अहवाल पॉझिटिव्ह आले अकोले तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या एकशे दहावर पोहोचली आहे बुधवारी चौदा करोनाबाधित आढळले आता जिल्ह्यातील जलसाठ्यांविषयी भंडारदारा धरणात पाच हजार तीनशे सत्याहत्तर मुळा धरणात दहा हजार नऊशे दोन निळवंडे धरणात चार हजार तीनशे ब्याण्णव घोट दोन हजार आठशे त्र्याण्णव सीना दोन हजार एकशे सत्तर तर डिंभेत पाच हजार पाचशे चौतीस दशलक्ष घनफूट जलसाठा आहे धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी होते है। या होत्या ठळ घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार